या बातमी से प्रायोजक आहेत वंश फिटनेस सेंटर कादरी हॉस्पिटल नई जिंदगी रोड सोलापूर। सोलापूर वन विभागाने उभारलेल्या नांदणी वन उद्यानाचे पालकमंत्री तथा उच्च व तंत्र शिक्षण वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आज गुरुवारी लोकार्पण सोहळा पार पडला। कार्यक्रमासाठी सुभाष देशमुख विधानसभा सदस्य दक्षिण सोलापूर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। यावेळी माननीय श्री धैर्यशील पाटील, उपवन संरक्षक सोलापूर बाळासाहेब यादव, विशेष कार्याधिकारी श्री दिलीप पवार, जिल्हा नियोजन अधिकारी पुंडलिक गोडसे, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी प्रसाद घाडगे, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी श्री बाबा गोरख हाके, सहायक वन संरक्षक श्री डीपी खलाने, वन परिक्षेत्र अधिकारी रोहयो सोलापूर डॉक्टर श्री चन्नकोंडा हविनाळे, प्रशांत हुल्ले, सहायक पोलीस निरीक्षक शिवानंद बंडे, सरपंच नांदणी मल्लिकार्जुन सुरवसे, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी हनुमंत कुलकर्णी ग्रामस्थ व वन विभागाचे कर्मचारी उपस्थित होते। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राइम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा।